नाही नाही, आम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे, याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे. त्याबद्दल काही दुमत नाही, दुमत असण्याचं काही कारण बी नाही. पण आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? अधिवेशन घेतलं कशाला? अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेले, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी अधिवेशन असतं. अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलं कशाला? गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटलं करायला, याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का? एवढं मोठं अधिवेशन बोलवलं, कुणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता, आमच्यावर थोपवताय का ते आरक्षण? ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण ते थोपवताय का आमच्याकडे? ही मागणीच नाही आहे मग मराठ्यांची? मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसीतून 50% आता आरक्षण पाहिजे. अजिबात नाही चालणार, आम्हाला सगळ्या स्वाऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे, नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. वेगळं आरक्षण नाही पाहिजे आम्हाला, ओबीसीतून आरक्षण पाहिजे. नाही दिलं तर आम्ही सॉल्व्ह करतो, बघू काय करायची होती. शासनाने पूर्णपणे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. ती जरांगे पाटलांनी ज्यावेळेस तो जी आर वाचून पाहिला आणि सगळ्या स्वैराच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस हे केलं, तर सरकारने अधिवेशनामध्ये तो जी आर आम्हाला हे केला, नंतर आता पूर्ण फसवणूक केलेली आहे विधिमंडळामध्ये. काल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्यात आले, त्यामध्ये सर्व मंत्री उपस्थित होते आणि मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आले. पण हे 10% आरक्षण मिळाल्यानंतर जरांगे पाटील आणि मराठी बांधवांमध्ये नाराजी पसरली आहे. जरांगे पाटील म्हणाले, अधिवेशन घेतलं कशाला? आम्हाला जेव्हा नवी मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी आर देण्यात आला, त्या जी आरमध्ये लिहिलं वेगळंच, हे सरकार बोलतंय वेगळंच आणि करतंय तिसरंच, हे 10% आरक्षण कोणाला विचारून दिलं? मराठ्यांना काय तुम्ही भीक देता काय? आरक्षण नेमकं कशाला म्हणतात या सरकारला काही समजत नाही का? हे सरकार काही डोक्यावर पडलंय का? जबरदस्तीने मराठा बांधवांवरती हे भिकारचोट आरक्षण थोपवलं जात आहे. आम्हाला हे आरक्षण मान्यच नाही, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याची व्याख्या त्याच्यामध्ये आली पाहिजे. शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तर सगळ्या सोयऱ्या व्याख्याबद्दल अधिवेशनामध्ये काहीही सांगितले नाही, मग हे कोणतं फालतू आरक्षण? सरकारने आम्हाला ओबीसीमधून 50% पूर्ण आरक्षण द्यावा, नाहीतर आम्ही उद्यापासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे. या अगोदरही सरकारने असे आरक्षण दिले, परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलंच नाही. हे सरकार फक्त मराठी बांधवांचा छळ करत आहे, त्यांना फसवत आहे. आत्ता 10% आरक्षण दिले म्हणून सांगणार आणि कोर्टामध्ये ते रद्द होणार, कारण हे आरक्षण टिकण्यासारखंच नाही. आरक्षण विधानसभेचे मंत्री ठरू शकत नाही. काल विधानसभेमध्ये 10% आरक्षणाचा मायना मंजूर केला, परंतु या आरक्षणामध्ये किती सत्य काय हे फक्त मराठ्यांना फसवण्यासाठी एक खेळी आहे.